आता पाहूयात पुढची बातमी. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झालेत. या चकमकीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांशी बोलून दाखवली आहे. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचं राज्य धोक्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेलं, त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलाय. पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्यानं ते कायदा हातात घेण्याची भीती आहे असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलाय. हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर रोजी महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची हत्या करत मृतदेह जाळून देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती. मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात, त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असं गृहीत धरलं तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे, पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे, पण शेवटी ते दरोडेखोरच होते असं देखील निकम यांनी म्हटलं आहे.